नमस्कार, आज आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी पैठणी ब्लाउजची डिझाईन। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम सुंदर आहे, एकदम सोपी आहे। चला तर मग आपण पाहूया। ती साडी आहे आंबा कलरची आणि ग्रीन कलरचं ब्लाउज आहे। तर त्याआधी आपल्याला सगळ्यात अगोदर दोन्ही काटे एकत्र करायचे आहेत। अस्तर घ्यायचं पहिल्यांदा कट करण्याच्या अगोदर, आणि ते सरळ असं दुहेरी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यावरती माप घ्यायचं आहे 10 इंच, आपलं 32 इंचाची आहे, त्यामुळं मी एक्स्ट्राच घेत असते कापड कधी पण। आणि 12.5 हाईट आहे 12, त्याची मी घेतली 12.5। ते सरळ करून घ्यायचं, त्यानंतर 2.5 आपल्या याचं घ्यायचं आहे आडीच, आणि शोल्डर घ्यायचं आहे 3। तसंच खालती पण माप दिलं, ही मागची बाजू आहे, शोल्डर आपलं ही घ्यायचं आहे, स्लीवसाठी घ्यायचं आहे 5.5। आणि पूर्णपणे हे असं डिझाईन करून घ्यायचं आहे आपल्याला। एकदम सिंपल अशी डिझाईन करणार आहोत आपण, आगळी वेगळी खूप मस्त डिझाईन बनते। पैठणी साडीना तर एकदम अशी शोभून शोभून दिसते अशा टाईपची, तुम्ही पाहू शकता। आणि मग हे आपण असं कट करून घ्यायचं आहे। पूर्ण डिझाईन जशी आहे तशीच अशी कट करून घ्यायची, आणि पुढचा भाग पण काढून घ्यायचा आपल्याला। त्यानंतर अस्तरचं आपल्या ब्लाऊज पीसचं कापड घ्यायचं आहे, आणि पहिल्यांदा आपल्याला त्याची किनार काढून घ्यायची, डिझाईन वगैरे करण्यासाठी लागते। आणि सरळ असं दुहेरी ठेवून ते पण बंद बाजू आपल्या साईडला करायची आणि कट करून घ्यायचं मोठं मोठं, कारण आपल्याला नंतर शिवून आपल्याला जोडता येईल ते नंतर। असं मोठं मोठं कट करून घ्यायचं, ते राहिलेलं खालचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं परत एकदा। आणि हे असं पेनने पेपरवरती हे करून घ्यायचं आहे, आणि तशी डिझाईन तयार करून तो पेपर पण कट करून घ्यायचं आहे। थोडासा एक्स्ट्राच कट करायचा, कारण कमी जास्त पडू शकतं नंतर, त्यामुळं एक्स्ट्राच कट करून घ्यायचं थोडंसं। सेम तसंच अजून एक पेपर, कारण दोन्ही साईडला, ह्या साईडला पण आणि त्या साईडला पण होऊन जातो। पेपर माझ्याकडे कमी होतं, त्यामुळं मी वेगवेगळं काढले। आणि हे आपल्या साडीचं थोडंसं पीस काढायचं आणि त्यामध्ये त्याला बरोबर कट करून घ्यायचं, असं बसत नव्हतं म्हणून तो अर्धा अर्ध केलेला आहे। आणि हे खालचं पीस आहे, ते असं याच्यावरती ठेवून कट करून घ्यायचं, थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपण शिवण्यामध्ये जात असतं ते, असं थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं। चला आपलं रेडी आहे ते पण। आणि हे आपण जे कट केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं होतं उरलेलं, ते मी जॉईंट केलं आहे। त्यामध्ये आपल्याला त्या जुन्या डिझाईनची करायची आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे। पाहू शकता हे रेडी आहे आपली मागची बाजू। चला आपण शिवायला घेऊ। आपण असं गोल घ्यायचं आहे, 2.5 2.5 इंचाचं असं गोल करून घ्यायचे आहेत। असे आपल्याला 50 ते 60 पीस लागतील एका साईडला। आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी वळून मध्ये मोडून घ्यायचे आहे, बघा अशी डिझाईन तयार होते। अशा डिझाईन आपल्याला पूर्ण शिवून घ्यायच्या, ते मी एकदमच करून ठेवलेलं आहे, तसं तुम्ही करायचं। आणि हे पूर्ण एका ह्या साईडला पलीकडच्या साईडला ठेवून घ्यायचे, ते अलीकडच्या साईडला आपल्याला लेस लावायची ना, त्यामुळं पलीकडच्या साईडने असं पूर्ण शिवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने। एकदम आपण शिवून घेतलं ना म्हणजे जोडायला प्रॉब्लेम होत नाही, एक एक जोडत बसलं ना तिथं खूप। आणि आता उरलेलं एक्स्ट्रा कापड आपल्याला गोट घ्यायचं आणि तिथं, त्यामुळं उडलेला कापड आपण कट करून घ्यायचा, गोट व्यवस्थित बसतं। आणि असं दुहेरी कापड घेतलं आहे मी ते, आणि असं व्यवस्थित असं गोट द्यायचं, कोण्याला कोण घेऊन बरोबर असं गोट घ्यायचं। पाहू शकता एकदम मस्त दिसते डिझाईन, खूप छान दिसते। अशा पद्धतीने हे पूर्ण गोट वगैरे घेऊन घ्यायचं, तशी दुसरी पण बाजू आपली रेडी आहे। दोन्ही बाजू आता मधला भाग तयार करायचा आपल्याला। ते मधला भाग तयार करण्याच्या अगोदर आपल्याला ते 3 मध्ये जोडून घ्यायचे आणि वरती शिवून घ्यायचे, असं सरळ ठेवून शिवून घ्यायचे, मग नंतर पलटायचे, मग उलटं करून परत ते जॉईंट शिवून घ्यायचे। तो ह्याचा भाग आहे, आपण लेसची काढलेली होती त्याचा भाग आहे तो। आणि अशा पद्धतीने परत आपल्याला तिथे नंतर लेस लावायचं आहे, आत्ताच नाही लावायची,
पहिलं ते मागचा भाग शिवून घ्यायचा आहे, सरळ सरळ भागाला ठेवून असं शिवून घ्यायचं आहे दोन साईडनी। मग त्यानंतर दुसरा पण भाग शिवून घ्यायचा आहे, आतमधून कट करायचं, त्याचं कापड पूर्ण कट करून मध्ये डॅश डॅश असं कट करून घ्यायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित येतो तो शेप, बरोबर येतो। आणि ह्या पद्धतीने असं पूर्ण शिवून घ्यायचं आहे। झालेलं आहे आपलं आता शिवून, तसंच दुसऱ्या पण बाजूने सेम करून घ्यायचं आहे। ती पण बाजू आपली रेडी आहे। तर आपण आता जी आपण ती शिवलेलं डिझाईन केलेली आहे ती आपल्याला तिथं जॉईन करायची, एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे। मागच्या क्रॉसपट्ट्या हे म्हणजे सॉरी टक्स मारून घ्यायचे आहेत मागच्या बाजूने पण। पूर्ण आपली रेडी आहे ब्लाऊज। आता आपण त्याला डिझाईन जोडून घ्यायची, बरोबर कडला कडा धरून पूर्ण असे जोडून घ्यायची। वा खूप छान दिसतंय ब्लाऊज। ह्या दोन्ही बाजूनी पण जोडून घ्यायची, एक बाजू रेडी आहे दुसरी बाजू। लक्षात ठेवायचं की दोन्ही बाजू एक ह्या साईडला असायला पाहिजे एक ह्या साईडला, शिवते वेळेस कधी कधी कन्फ्युजन पण होऊ शकतो त्यामुळं लक्षात ठेवून घ्या। दुसरी पण बाजू आपण शिवून घेतोय। त्यानंतर मग मधला भाग जोडायचा आपल्याला, सरळ व्यवस्थित ठेवून जोडून घ्यायचे। होऊ शकता एकदम मस्त दिसत आहे डिझाईन। पैठणी साडी ना अशी खूप छान दिसते, त्यात असा कलर कॉम्बिनेशन एकच नंबर आहे। त्यामध्ये आपण आता लेस लावून जाऊन घ्यायचं आहे, आपल्याला जोडून घ्यायचं आहे। एकदम नाजूकशी लेस त्याला छान दिसत होती म्हणून मला तेच आवडली, जास्त अशी मोठी मोठी नसती छान वाटली, त्यामुळं मग मी हेच लावते। हवं तर तुम्ही त्या आपण जे डिझाईन केली त्याच्यामध्ये मनी पण लावू शकता, पण मला असं सिम्पल आवडतं त्यामुळं मी सिम्पलच ठेवलं आहे। असं पण छान दिसतं, हवं तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता। हे मधल्या बाजूने पण आपल्याला लेस लावून घ्यायचे, मस्त म्हणजे एकच नंबर दिसतंय। तिथे मधली एक पट्टी तिथे पण जोडून घ्यायचं, कारण आपण तिथं जॉईंट केलं हे दिसणार नाही, असं मस्त दिसतं, फिनिशिंग चांगली येते त्याला। आणि खालच्या साईडने पण जोडून घ्यायचं आहे आपल्याला लेस, मस्त दिसते। आता दुसऱ्या बाजूने पण जोडून घ्यायचे आपल्याला लेस, खूप छान म्हणजे मस्त, म्हणजे आपण जेव्हा घालू ना तेव्हा एकदम शोभून दिसणार आहे ब्लाऊज हे। त्यामध्येच इशूनी हे फेकलं होतं, टेप फेकला होता मध्येच मशनीवरती, ती बसली होती ते तिच्या हातात दिलेलं, तिने टाकलेलं, मस्त आलेला आहे ब्लाऊज। पाहू शकता फायनल डिझाईन। थँक्स फॉर वॉचिंग, आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।